खोरे येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि स्मारक जुन्या न्यायालयाच्या जागेत असावे या मागणीसाठी गेले 26 दिवस साखळी आंदोलन सुरू असून काल प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय पुतळा समितीने घेतला आहे। तर हा पुतळा बस स्थानकाजवळ बसवावा ही मागणी दुसऱ्या आंदोलकांनी केल्यामुळे हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व स्मारक समितीने हा पुतळा जुन्या न्यायालयाच्या जागेतच बसवावा ही मागणी लावून धरली आहे। यासाठी साखळी उपोषण तिरडी मोर्चा काढल्यामुळे प्रशासनाने काल 5 एप्रिल रोजी आंदोलकांची बैठक घेतली होती। या बैठकीत प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांनी सदर जागा न्यायालयाकडे असल्याचे कारण देत जागेबाबत निर्णय देता येणार नसल्याचे सांगितले। 1251 या सिटी सर्वे नंबर मध्ये त्यांची ती मागणी आहे। 1251 हा सिटी सर्वे नंबर जो आहे तो शासनाच्या मालकीचा आहे, परंतु त्या ठिकाणी न्यायालयाची इमारत आहे आणि न्यायालयाचं कामकाज चाललेलं आहे। ज्या या ठिकाणी न्यायालयाची जी इमारत आहे ती बरेच वर्षांपासून आहे। न्यायालय नवीन जागेमध्ये शिफ्ट झालेलं आहे, त्यामुळे नवीन जागेत शिफ्ट झाल्यानंतर जुनी जी इमारत आहे त्या ठिकाणी स्मारक व्हावं किंवा पुतळा व्हावं असं हे लोकांचं नाव आहे। याची जी निर्णय घ्यायची आहे ते निर्णय घेण्याचे अधिकार तहसीलदार मुख्याधिकारी प्रांत आमच्या सर्व राजीबांना आहे। जयसिंगपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तैमूर मुल्ला यांनी सदर जागा नगरपालिकेच्या मालकीची नसल्याचे कारण देत आंदोलकांचा जागा मागणीचा अर्ज निकाली काढला आहे। माननीय प्रांत आहेत यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली। या ठिकाणी सर्व मुद्द्यांची चर्चा सर्वांची बाजू ऐकून घेण्यात आली आणि त्या अनुषंगाने 1251 गट नंबर आहे कोर्टाची इमारत याबद्दल वस्तुस्थितीजनक अहवाल या ठिकाणी पाठवण्याचं ठरलेलं आहे। पुतळा समितीचे कार्याध्यक्ष श्रीपती सावंत यांनी बस स्थानकाजवळील जागेला विरोध करत आमदार राजेंद्र पाटील यांच्या हस्ते 14 एप्रिल रोजी होणाऱ्या पुतळा भूमिपूजन कार्यक्रमाला आक्षेप घेतला आहे। जिल्हा न्यायालयाने 1251 मध्ये त्याचं न्यायालय चालू होतं, कुठलाही त्याच्यात आदेश दिसून येत नाही, फेरफार दिसून येत नाही, जिल्हा न्यायाचं नाव दिसून येत नाही, तरी सुद्धा तिथं त्याचं न्यायालय चालू होतं त्याला आमचा आक्षेप नाही। पण आज रोजी तिन्ही ती जागा ताबडतोड त्यांनी परत बसून खात्याकडे करावी, जिल्हाधिकाऱ्याने त्यांच्याकडे ती जागा घ्यावी, ती त्यांनी आमच्या मुख्याधिकारी नगरपालिकेकडे वर्ग करावी आणि त्या जागेवर बाबासाहेबांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मुजेमन स्मारक तिथं सन्मानाने तिथं त्यांनी उभा करावं अशी मी आमच्या पुतळा समितीच्या वतीनं शिरोळ तालुक्यातल्या सर्व दलित संघटनाच्या वतीनं मी मागणी करतो। या बैठकीला तहसीलदार अपर्णा मोरे, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दलित मित्र अशोकराव माने, माजी समाज कल्याण सभापती स्वाती सासने यांच्यासह पुतळा समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या 26 दिवसापासून डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी आंबेडकर अनुयायांचे जयसिंगपूर येथे आंदोलन सुरू आहे। या पुतळ्याच्या जागेसाठी 2 मतप्रवाह निर्माण झाल्याने याला आता राजकीय रंग येऊ लागला आहे। शिरोळ तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी कुरुंदवाडे येथे बाबासाहेबांचा एकमेव पुतळा आहे। दुसरा पुतळा जयसिंगपूर येथे होत असतानाच जागेसंदर्भातील वाद हा दुर्दैवी आहे। प्रशासनाला योग्य वेळी तोडगा काढता आला नसल्यामुळे ऐनबिबी जयंतीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बीपीएनसाठी शिरोळहून उमेश माळगे।